डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक न काढता जमा झालेल्या वर्गणीतून घाटीतील क्वार्टरमध्ये पाण्याची बोर खोदून मोफत पाणी वाटप करत भीमशक्ती कामगार संघटनेच्या वतीने वेगळ्या पद्धतीने महामानवाची जयंती साजरी केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीच्या मिरवणुकीत सर्व राजकीय पक्ष संघटना मंडळ यांनी डीजे लावून बँड लावून मोठमोठे स्टेज लावून महामानवाच्या जयंतीचा जल्लोष साजरा केला तर कुठे देखावे करून जनजागृती करण्यात आली। परंतु मागील 4 वर्षापासून महाराष्ट्रासह मराठवाड्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने व या वर्षीही पावसाने मराठवाड्याकडे पाठ फिरवल्याने मराठवाड्यातील धरणांमध्ये सरासरी फक्त 3% पाणी साठा उपलब्ध असून औरंगाबाद शहराची तान भागवणारे जायकवाडी धरणात तर 0% पाणी साठा राहिला असून मृत साठ्यामधून शहराला पाणी पुरवठा सुरू आहे। याच भीषण दुष्काळाची दाहकता लक्षात घेता भीमशक्ती कामगार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष राजेंद्र पोहाल यांनी डीजेवर पैसे खर्च न करता मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतला व जयंतीनिमित्त जमा झालेल्या वर्गणीचा सदुपयोग व्हावा व त्या वर्गणीची चीज व्हावी म्हणून घाटीतील कर्मचारी निवासस्थान येथे बोर खोदून त्या बोरमध्ये पाण्याची मोटार बसवले व त्या बोरचे पाणी सर्वांना मोफत खुले केले। यामुळे स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला। जर एका अनुयायींच्या प्रयत्नाने त्यांच्या संपूर्ण भागाची तहान भागत असेल तर येणाऱ्या महापुरुषांच्या जयंतीला जर शहरातील पुढाऱ्यांनी आपापल्या भागात असे उपक्रम राबवले तर नक्कीच शहराचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल यात तेवढे मात्र शंका नाही। हेच समाज उपयोगी उपक्रम महापुरुषांना खरी आदरांजली म्हणता येईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 75 रौप्य महोत्सवानिमित्त सर्वप्रथम सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कशी साजरी करायची याची दखल घेतली आणि चारही ठिकाणी दुष्काळ पाहून कर्मचाऱ्यांना सर्व नागरिकांना पाण्याचा त्रास होणार नाही त्यासाठी त्यांनी जमा केलेलं नदी आपण पाण्याची बोर मारलेली आहे। तरी आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाण्याच्या बोरचं उद्घाटन करणार आहोत।